शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काका, काकू, काका, काय रे, कसा लागा मारतोय? कुठे गेलेत काका काकू? नाहीयेत घरात. नाहीयेत म्हणजे कुठे गेलेत? पालघरला. पालघरला? त्यांना गौरीचा पत्ता सापडला ना, तर गौरी आणि ओवी दोघींना आणायला गेले. एक गोष्ट लक्षात ठेव दादा, की तुम पुढे वैरीला आणि ओवीला त्रास द्यायचा विचार जरी केला ना तरी गाठ माझ्याशी येतळलं ना, लक्षात ठेव. काका काय करू आणि काय नको असं झालंय मला. अहो जीव नको असं झालाय. मला ही तारेवरची कसरत नाही जमत आहे, काय करू मी सांगा ना मला. अहो इतकी वर्ष मी माझ्या काका काकूंसोबत राहतोय पण असं कधीच घडलं नाही हो. आम्ही सगळे गुण्यागोविंदाने राहत होतो पण ही मानसिक या चाळीत राहायला आली आणि वादाला सुरुवात झाली. प्रताप अरे असं कसं बोलू शकतोस तू? खरं तेच बोलतोय मी काका, की मानसी आली आणि सगळं सत्यानाश झालं. हो का? मी आल्याने सगळा सत्यानाश झालाय. अगं त्याच्या बोलण्याचा उद्देश तसा नव्हता. उद्देश स्पष्ट आहे काका, याच्या काकूला 3 नंबरची खोली हडप करायची होती म्हणून स्वतःचं सगळं सामान त्याने त्या खोलीत डंप केलं. आम्ही चाळीत राहायला आलो त्या दिवशी वादाला निमंत्रण कोणी दिलं? याच्या काकूनेच दिलं ना, म्हणून त्या वादाला तोंड फुटलं. मानसी शांत राहो, उगाच शब्दानं शब्दाला वाढू नको. नाही काका, निमूटपणे अन्याय सहन करणाऱ्यातली मी नाही आहे काका. वाईटाला वाईट बोललं किंवा याच्या काका काकू बद्दल काही बोललं तरी याला सहन होत नाही. याला डोळ्याला झापडं लावून बसायचं असेल ना तर खुशाल बसू दे. मी माझी समर्थ आहे, मी बघेन काय करायचं ते. हो बघा, काय बघायचं ते बघा, काय करायचं ते करा तुम्हाला, पण आधी चालते वाईटून. काय उगाच कोणाचा इराग कोणावरही काढतोस? माझ्यामुळे झालंय, मीच जबाबदार आहे या सगळ्याला. भाभीनी काकूंनी माझ्यावरचा राग तुमच्यावर काढला. मी इन्स्पेक्टर सरांशी पण बोलले पण सगळेच पुरावे तुझ्या विरोधात आहेत. तुझ्या हातात सापडलेली काठी, त्या भाभीनी काकूंच्या डोक्याला लागलेला मार आणि कोणीच तुझ्या बाजूने साक्ष द्यायला तयार न होणं, सगळंच तुझ्या विरोधात आहे ग. आणि त्यात 6 लाख पण आपल्या घरात सापडले. मला वाटतं ना सई बरोबर बोलत असणार, तिला नंदूनीच पैसे दिले असणार आणि आता हात वर करतोय. अगं पण आपण अडकलो ना त्याच्या जाळ्यात.
आई आता तुलाच काहीतरी करावं लागेल. सगळीकडूनच कोंडी झाली आपली. पण तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी बघते काहीतरी. मी तुला लवकर इथून बाहेर काढेल. हो ताई. आणि ताई, सईवर सुद्धा लक्ष ठेवायला हवं, तर त्या नंदूच्या नादी लागून आणखी अडचणी वाढवून ठेवेल ती. हिम्मतच कशी झाली ग या घरात पळून जायची. जाऊ नाही तर काय करू, तुमच्या अत्याचाराला कंटाळले होते मी. कंटाळली होतीस, स्वतः गेलीस ती गेलीस आणि आमच्या ओबीला सुद्धा घेऊन गेलीस तू बरोबर. तिच्या चांगल्यासाठी नेलं होतं तिला. तिच्या चांगल्यासाठी नेलं होतं. चांगल्या वाईटातला फरक तू मला शिकवणार? थांब, तुला आता मी शिकवते चांगलं आणि वाईट काय ते. हा, चांगलं तुला शिकवते. अहो तुम्ही थांबायचे आणि कुणालाही आतमध्ये येऊ देऊ नका. बघते मी ह्या कार्तिकडे. गरज पडेल तुला. फरक मला शिकवतेस? ओरड आजू, ओरड. कोणी येणार नाही तुला आजू आजवायला. ओरड, मी बघते जास्त. गौरी बहिणीच्या ओरडण्याचा आवाज येतो. तुम्ही इथे काय करताय गौरी बहिणी? कोणाला हात सोडायचं नाही सांगितलं भामिनीने. आता मी तुम्हाला हात सोडून विनंती करते, मला जाऊ द्या प्लीज. ब्रह्मदेव आला तरी सोडणार नाही आज. निघ इकडून. ठीक आहे, मी ना फोसे साहेबांना फोन करून इकडे बोलवून घेते, तेच हे दार उघडतील. फोन खाली ठेव, खाली ठेव फोन. मग दार उघडा पटकन. घडतो दार. काय कर, तुझी हिम्मतच कशी झाली? काय करतोय? अग तू सोड मला, तू आमच्या गोष्टीमध्ये नाट्यशाला खूप असते. मी तुम्हाला आधी सांगितलंय की हे घर माझं सुद्धा आहे, त्यामुळे मी या घरातल्या कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. आणि तो होत असेल ना तर मी तो सहन करणार नाही. जाग जा, आली मोठे मला शिकवायला. आधी स्वतःच्या घरात ते खरकटे निसतात आणि मग या इथे माझ्या गोष्टीमध्ये नाचुकताना. ते मी बघून घेईल, पण त्या आधी मी गौरी बहिणींची सुटका करणार आहे तुझ्या तावडीतून. सोडा तिला. माझ्या तावडीतून सहजासहजी कोणाची सुटका होत असते? तुझी बहीण रेखा तिथे तुरुंगात बसली आहे ना, बघते असत तू. आता परे तुझी काकू गौरी बहिणीला मारत होती. तू पण आता मध्ये मध्ये बोलशील तर तुलाही मारीन. जा म्हटलं ना. मानसी तुम्ही जा इथून. जा म्हणजे? प्रताप, हे घर माझं सुद्धा आहे. हो तुम्हाला मी सांगितलं ना जा इथून म्हणून. अरे पण जा, जा तुम्ही. मी थोड्या वेळाने तुम्हाला बोलवायला येते, पण आता प्लीज इथून जा तुम्ही. काय मध्येच विणकाम सुरू केलंस? अगं काय विचारते मी आई तुला, त्या प्रतापच्या आईच्या दागिन्यांचं काय? त्या दागिन्यांवरूनच सगळा गोंधळ माजवलाय प्रतापच्या काकूने. आम्ही हनीमूनला होतो ना तेव्हा ते दागिने प्रतापच्या कपाटात होते, आणि आता समजतंय की ते दागिने खोटे. याला आपण तरी काय करू शकतोय? आपण काहीच करू शकत नाही, हेच तर मोठं दुःख आहे. त्या प्रतापच्या काकूने, त्या भामिनीताईंनी आपण दागिने चोरले त्यांच्या घरातले असा खोटा आरोप केलाय आपल्यावर. खोट्या आरोपापायी माझ्या रेखाला जेलमध्ये अडकवून ठेवलंय त्यांनी. नंदू चौधरीने माझ्या सईला जाळ्यात अडकवून ठेवलंय. आपण खूप साधी आणि गरीब माणसं होत ग, हे लोक कसेही वागले ना तरी आपण काहीच करू शकत नाही. म्हणून मी तुला सांगत होते की त्या प्रतापशी लग्न करू नकोस. आपण जाऊ ही चाळ सोडून कायमचे, पण नाही.
तुला तुझी प्रेम कहाणी पूर्ण करायची होती ना. अगं पण त्या प्रेम कहाणी पायी कुणाचं घर उद्ध्वस्त होत असेल तर काय अर्थ आहे त्या प्रेम कहाणीला. आई अगं तू तेच तेच का उकाळत बसली आहेस. कारण तुझ्या त्या प्रेमामुळे माझ्या दोन मुलींचे बळी जात आहेत मानसी. मगाशी त्या प्रतापशी वाद घालत होतीस ना तू. हा काय मिळालं दगडावर डोकं आपटून. बघ मानसी दगडाला कधी पाजर फुटत नसतो. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू तुझ्या चुका सुधार. चुका सुधारायच्या म्हणजे काय करायचं मी सांग ना. तूच सांग. तू सांगशील ते करेन मी. सांगते काय. डिवोर्स पेपर्स. तुझा आणि प्रतापचा डिवोर्स व्हावा म्हणून भामिनी त्यांनी दिले. घे घे कर सही कर यावर. तू यावर सही केलीस ना की लगेच रेखा जेल मधून सुटेल. आणि ती आली ना की आपण सगळ्यांनी ही चाळा सोडून कायमच निघून जायचं. कर सही कर यावर. कर टवळे. तुला काय वाटलं त्या प्रतापच्या मागे लपलीस तर तुझी सुटका होईल. आणि काय रे प्रताप स्वतःला काय समजतोस काय. त्या मानसीशी लग्न काय केलं तर जोर वाढलाय तुझा. पण त्या मानसीने तुझ्याशी लग्न करून स्वतःच्या पायावर तर धोंडा पाडून घेतलेलाच आहे. आधीच्या दोन मुली जशा गेल्या ना तशी मानसी सुद्धा कधी वर जाईल. मुली जिवंत आहेत काकू. त्या दोन्ही मुली मेलेल्या नाहीयेत काकू. ती संगीता पाटील भेटली आहे मला. मी बोललो तिच्याशी. काय सांगतो. संगीता पाटील स्वतः भेटली तुला. हो खोटा खोटा बोलतोय हा हे सगळं. अहो त्या संगीता सारखी दिसणारी कुणीतरी मुलगी ह्याला दिसली असेल. किंवा त्या मानसीनी त्या संगीता सारखी दिसणारी तो त्या मुलगी आणून त्याच्यासमोर उभी केली असेल. आणि ह्याने लगेच ठेवला तिच्या विश्वास. आणि इथे पोपटपंची करतो आपल्या समोर. काकू खोटं बोलत नाहीये मी. नाही मला माहित होत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. मानसीने सांगितलं ना म्हणून मी तिचा फोटो सुद्धा काढून आणलाय. हा फोटो आहे तिचा काका. तर तीच वाटते गौरी वहिनी. काका आता तरी खात्री पटतीये ना तुमची की अजूनही मी खोटं बोलतोय असंच वाटते तुम्हाला. हो ही संगीताच आहे भामिनी. अगं ही मुलगी तीच आहे. आणि प्रताप ही मुलगी तिकडे कशी गेली. आणि तिच्या घरच्याने आपल्याला खोटं कसं सांगितलं की ती मेली म्हणून. कारण काकूने त्यांना तसं सांगायला भाग पाडलो होत. प्रताप माझ्यावर भलते असेल ते आरोप केलेले मी सहन करून घेणार नाही. सांगू ठेवते मी प्रत्यक्षात त्या मुलीला भेटलोय काकू. तिने मला स्वतः सांगितलंय. आपल्या घरी ओटी भरून गेल्यानंतर तू आणि नंदू चौधरी स्वतः तिला जाऊन भेटला. तिला तुम्ही धमकावलं. तिला तुम्ही सांगितलं की तुझ्या बाबाने बँकेच्या व्यवहारात 15 लाखांची अफरातफर केली आहे. आणि तुझ्या बाबांना जर का वाचवायचं असेल तर संगीता पाटीलने हे शहर सोडून लांब कुठेतरी निघून जायचं. आणि तिच्या घरातल्यांनी तिला मेली म्हणून घोषित करायचं. काय गं भामिनी. अगं काय तुम्ही हे. हो तुम्ही पण काय याच्या भाकड कथांवर विश्वास ठेवताय. नाही पटत आहे ना तुम्हाला.
त्या संगीता पाटीलला मी इथे बोलवूनच घेईन. काय तो एकदा त्या सगळ्यांच्या समोर सोक्षमोक्ष होऊनच जाईल. आणि ती आधीची मुलगी सुनंदा रेडकर तिला इथे बोलवून घेतो. सुनंदा रेडकर म्हणजे ती पहिली मुलगी? हो काका, मी तुम्हाला सांगितलं ना ती जिवंत आहे. काकूच्या धमकीला घाबरून ती कायमची गावाला जाऊन बसली. पण तिची साक्ष आहे ना माझ्याकडे. आहे माझ्याकडे तिची साक्ष. हे घ्या, ऐका तिचं रेकॉर्डिंग. हो सविता, आम्हालाही ते सुपीकरांचं स्थळ आवडलं होतं, पण ओटी भरल्यानंतर दोनच दिवसांनी भामिनी काकू पुन्हा नगरसेवकाला घेऊन आले आमच्या घरी. आणि माझ्या वडिलांचं कॉर्पोरेशन मधलं कुठलं तरी प्रकरण काढून त्यांना जेलमध्ये टाकू अशी धमकी दिली ग त्यांनी. माझ्या बाबांनी नाईलाजाने मला इकडे गावी पाठवून दिलं आणि जगाला खोटं सांगितलं की मी मेले म्हणून. सई अगं गप्प बस. सई अगं गप्प बस. अग अशी रडत राहिलीस तर मला कसं समजेल? हो रडू नको तर काय करू आम्ही? आपले संबंध कळल्यापासून आईने अबोला धरलाय माझ्याशी. मला घराबाहेर काढलं ती. कधी नव्हे ते मानसी ताईने हात उचलला माझ्यावर. आता तुम्हीच सोडवा आम्हाला यातलं. अगं टेन्शन नको घेऊस. मी आहे ना. पण रेखा तर अजूनही जेलमध्ये आहे ना. ती जोवर जेलमधनं बाहेर येत नाही ना, तोवर मानसी ताईचा आणि आईचा नाक जाणारच नाही हो माझ्यावरचा. ठीक आहे, मी सोडवतो तुझ्या रेखा ताई. हो खरंच, पण मला वेगळा विचार करावा लागेल. तू मला त्याआधी एक वचन दे, तू यातलं कोणाला काहीही सांगणार नाहीस. नगरसेवक आहे मी इथला. अशी चार चौघात तुम्हाला उघड उघड मदत नाही करता येणार मला. यासाठी कोणाला तरी पुढे करावं लागेल मला. करा ना, तुम्हाला काय अवघड आहे? अगं एवढं सोपं नसतं सई. अशा कामासाठी विश्वासू माणसं लागतात आणि आमच्या राजकारणात विश्वासू माणसांची वाणवा आहे. म्हणजे आता रेखा जेलमध्येच राहणार? असं कसं? नाही अगं, आपण एक काम करू, माझं जवळच इथे एक फार्म हाऊस आहे, आपण तिकडे जाऊ. म्हणजे मला या सगळ्यावर निवांत विचार करता येईल आणि तिथून मला सूत्र हलवता येईल. रेखा प्रकरणात काय स्ट्रॅटर्जी आखायची हे सुद्धा बघता येईल आणि तुलाही थोडा चेंज मिळेल, नाही का? चालेल चालेल. हा चल, बस बाईक वर आपण जाऊया. चल भूवी, तुला आईस्क्रीम दिले खर, पण खर तर मी तुझ्यावर रागवलो. या का म्हणजे काय? तुझ्या बाबाला सोडून गेलीस ना म्हणून. मग तुम्ही सगळे का आईला त्रास देता? अगं मी कुठे त्रास देतो आईला, मी तर तिचे लाडच करतो. की नाही पाहिलंस की नाही तू? पण आजी त्रास देते ना. हा आजी, आजीला मी सांगतो, आजीला मी सांगेन की इथून पुढे ओवीच्या आईला अजिबात त्रास द्यायचा नाही म्हणून. तू आलीस. तू आईस्क्रीम का?
कसं आईस्क्रीम आवडलं ना? खा खा, ही ओवी माझी मुलगी. अरे वा, ही तुमची मुलगी आहे होय. मी ओळखते हिला. अरे वा, लग्नाची बोलणी करायला एक दोनदा तुमच्या चाळीत आले होते तेव्हा मानसी बरोबर तिची गाठ पडली. की बोल घेवडी आहे ही. काय, मी गोडी आहे? ती तुला घोडी नाही, बोल घेवडी म्हणाली. ते गप्पा मारणारी. असं होय. हा, अगदी बाबांच्या वळणावर गेली. गोरी गोरी पान हो ना. तुला सारखी छान बाबा, तुला सारखी छान दादा. मला एक बहिणी आहे. गप्पास आईस्क्रीम खाता. मी म्हटलं येतेस का नाही? तुम्ही एवढा फोन केलात म्हटल्यावर आले. फायदा बी, मी माझ्या नोकरी बद्दल तुम्हाला काही होत आहे की नाही पाहायला सांगितलं होतं, तुम्ही बघितलं का? हो, अगं चाळीतल्या कित्येक जणांना नोकरीला मी लावले, मग तुझ्यासाठी एवढं नाही का करणार? पण बाबा, तुम्ही कुठे नोकरीला जाता? अगं मी नोकरीला जात नाही, मी नोकरीला लावतो, मी धंद्याला लावतो. तुला पण लावीन नोकरीला, फक्त फक्त टच मध्ये राह. आईस्क्रीम खा. तुमच्यामुळेच होतंय हे सगळं. तुझा राग माझ्या मुलींवर निघतोय सगळा. डिवोर्स पेपर साइन कर, मगच मी तुला या घरात घेऊती. तू निघी. तू प्रताप मानसी सुपेकर पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.